तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर पाचोरा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकरी एकजुटीच्या जोरदार घोषणा दिले आहेत। पाचोरा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकरी एकजुटीच्या जोरदार घोषणाबाजी दिल्या आहेत। यावेळी जल्लोष साजरा करण्यात आला। केंद्रामध्ये जे कृषी धोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अनुगातलेलं होतं किंवा कायदा केला होता त्या काळा कायद्याच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये भव्य प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। महाराष्ट्रामध्ये देखील त्या ठिकाणी आंदोलन झालं। अखेर आज तीन कायदे केंद्र शासनाने मागे घेतले, रद्द ठरवण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचा ज्या आंदोलनाला एक प्रकारे त्यांचा विजय झाला त्याबद्दल पाचोरा शहर व तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत आहेत। या शेतकरी विरोधी कायद्यामध्ये अनेक पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान होणार होतं, शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता आणि जे धनाढ्य उद्योगपती होते त्यांचा फायदा त्या ठिकाणी होणार होता। आणि म्हणून गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये हरियाणामध्ये उत्तरेकडील शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन करत होते। आपल्या भागात देखील महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोऱ्यात देखील या शेतकरी विरोधी कायद्याचं आंदोलनाबाबतीत राष्ट्रवादीने तीव्र असं आंदोलन मागच्या काळामध्ये छेडलं होतं। आम्ही देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, राष्ट्रवादी पक्षाने देखील पाठिंबा दिला होता, महाविकास आघाडी सरकार राज्यातलं त्यांनी देखील पाठिंबा दिलेला होता। अखेर केंद्र सरकारला या ठिकाणी नमावं लागलं आणि तीन कायदे आज त्यांनी मागे घेतलेले आहेत। अजून काही कायद्यांच्या संदर्भामध्ये जे शेतकरी नेते आहेत टिकेत त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन अजून काही प्रमाणामध्ये सुरू ठेवलेलं आहे, परंतु आज प्रामुख्याने तीन जे अडचणीचे कायदे होते ते रद्द केल्याचा निर्णय झाल्यामुळे आज या ठिकाणी प्रमुख राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधून आनंद व्यक्त झाला आणि या ठिकाणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पेढे भरून या ठिकाणी आनंद साजरा या ठिकाणी करीत आहेत।